आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. निवडणुकीपूर्वी दिलेले एकही आश्वासन भाजप सरकारने पूर्ण केले नाही, त्यामुळे जनतेची फसवणूक करणाऱ्या या सरकारला सत्तेपासून दूर सारण्यासाठीच राष्ट्रवादीचा महाराष्ट्रभर हल्लाबोल सुरू आहे. तेव्हा येणाऱ्या निवडणुकीत या सरकारला सत्तेपासून बाजूला सारा, राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेत जाण्याची ताकद द्या, असे आवाहन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. जयसिंगपूर येथील विक्रमसिंह क्रीडांगणावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मंगळवारी हल्लाबोल सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत पवार बोलत होते. गेल्या 3.5 वर्षामध्ये सरकारने राबविलेल्या अनेक धोरणांवर पवार यांनी कडाडून हल्ला केला आणि शरद पवार देशाचे पंतप्रधान करण्यासाठी सर्वांनी त्याच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार जयंत पाटील, आमदार हसन मुश्रीफ, माजी खासदार निवेदिता माने यांनीही आपली भाषणं व्यक्त केली. या सभेला आमदार जयदेव गायकवाड, चित्राताई वाघ, पंचायत समितीच्या सभापती मीनाक्षी कुर्डे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविकामध्ये राष्ट्रवादीचे शिरोळ तालुका नेते राजेंद्र पाटील येड्रावकर यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा उहापोह केला. आभार तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील टाकवडेकर यांनी मानले. सभेला शिरोळ व हातकणंगले तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कॅमेरामन परशुराम बनसोडे सह रमेश ढाले. गेल्या 4 वर्षामध्ये केंद्रामध्ये आणि 3.5 वर्षापासून राज्यामध्ये ज्यावेळा हे सरकार सत्तेवर येत असताना अनेक शेतकरी असेल, कष्टकरी असेल, त्या सगळ्यांच्या अनेक आश्वासनं दिली गेली. कुंभवणा मराठा समाजाला आरक्षण, धनगर समाजाला आरक्षण पहिल्या कॅबिनेटमध्ये देऊ, अशा वेगवेगळ्या धर्माला सुद्धा वेगवेगळी आश्वासनं ह्या सरकारनं दिली आणि हे सरकार सत्तेवर आलं. पण गेल्या 4 वर्षाची परिस्थिती, त्या सगळ्या समाजातला कुठलाच घटक खऱ्या अर्थानं आज सामान्य आहे अशा पद्धतीची परिस्थिती आहे. आणि म्हणून प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं या हल्लाबोल सभेचं या ठिकाणी नियोजन केलं. त्या सभेसाठी म्हणून त्या छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या जनकपित्यांच्या नावावर बसवलेल्या त्या जयसिंगपूर नगरीमध्ये आणि ह्या ऐतिहासिक विक्रमसिंह क्रीडांगण मैदानामध्ये आज ही हल्लाबोलची सभा आपण जी आयोजित केली आहे, त्यासाठी म्हणून खास आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी म्हणून तुम्हा आम्हा सर्वांचे नेते, राज्याचे भावी मुख्यमंत्री आदरणीय अजित अध्यक्ष सन्माननीय सुनील तटकरे साहेब, माननीय धनंजय मुंडे साहेब, पाटील साहेब, बहिणी वडील दाजी मंडळी, तरुण मित्र, पत्रकार मित्र, दादा, या हल्लाबोलच्या निमित्तानं या शिरोळने हातकणंगले परिसरातील सर्व लोकांमध्ये धरून सांगण्याचा प्रयत्न केला, पण लोकांच्या उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. सर्वसामान्य लोकांच्या मध्ये सुद्धा आज उठाव आहे, कारण आमचा या हल्लाबोलच्या राज्याचे निर्णय, देशातले चुकीचे निर्णय याबद्दल ही नेते मंडळी बोलतीलच, पण विशेषतः या शिरोळ तालुक्याच्या वतीनं मी काही मुद्दे आमच्या तालुक्यामधील काही अडचणीचे मुद्दे या ठिकाणी, विशेषतः आमच्या शिरोळ तालुक्यामध्ये जवळपास 20 एकर आज सारपड जमीन झालेली आहे आणि या सारपड जमिनीला म्हणून आज आपण अनेक सिंचनासाठी लाखो रुपये खर्च करतोय. आज शासन जरुरी खर्च करतोय, शेतकरी हा 80 आणि 100 टन सुद्धा ऊस पिकू शकतोय एवढी परिस्थिती आहे. माननीय मुस्लिम साहेबांच्या माध्यमातून आम्ही शिवाला आपण सबसिडी वेगवेगळ्या अनुदान देता, बाकीच्या शिक्षणासाठी आपण कोट्यावधी रुपये खर्च करतो, पण थोड्या 50,000 रुपयांमध्ये अधिक
विकासाने आणि चांगल्या पद्धतीने येणार असेल. या दृष्टीनं विचार होण्याच्या दृष्टीनं आपण विधानसभेमध्ये या आमच्या या तालुक्याचा प्रश्न प्राधान्याने मांडावा एवढी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो. विशेषतः आमचा शिरोळ तालुका हा नांदणी असेल, कोपरी असेल, रुमावाड असेल, दानवे असेल, विशेषतः भाजीपाल्याचा अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि विशेषतः शिरोळ तालुक्याचा भाजीपाला देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये राहतो. पण आज आमच्याकडची जर त्याला परिस्थिती जर आपण बघितली तर आज काकडीची 9 पिक्याची पट्टी आली आठ ठिकाणी. एकदा काय सेटिंग लावा आणि बंद करा तुमचं. वांगीची 20 पिक्याची पट्टी आली 768 रुपये. सिमला मिरची 18 टक्क्याची पट्टी आली 2065 रुपये. म्हणजे एकंदरीत सगळ्या शेतीमालाच्या भाजीपाल्याचे भाव आज खऱ्या अर्थानं आम्हाला काढायचं सुद्धा परवडत नाही अशा पद्धतीची एकंदरीत परिस्थिती झाल्या. आणि त्यामुळं या शिरोळ तालुक्यातली तमाम जनता ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आमचे नेते आदरणीय अजित दादा, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब, माजी मंत्री जयंत पाटील साहेब, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजयजी मुंडे साहेब, ज्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले ते आपले सर्वांचे लाडके माजी मित्र गोंधळ लावलं. मी आयुष्यात कधी गोंधळ लावलेला वास्तविक हल्लाबोल आंदोलन कशासाठी आहे हे सांगण्यासाठी सगळे नेते मंडळी आहे. फक्त मी राजेंद्र पाटील यड्रावकर आणि तुम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी ज्या उत्साहानं हे हल्लाबोल आंदोलन यशस्वी केलेलं आहे मला वाटतं येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आणि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कैलासवाशी श्यामराव पाटील यड्रावकरांचं स्वप्न साकार करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे नेते मंडळी राजेंद्र पाटील यड्रावकरांच्या माग हिमालय आणि सह्याद्री सारख उभं राहू असा विश्वास. आज शिरोळ विधानसभा मतदारसंघातल्या जयसिंगपूरच्या विक्रमसिंह क्रीडांगणावरती ही विक्रमी सभा होत असताना नक्कीच मनापासून या ठिकाणी आनंद आणि अभिमान वाटतो. आपल्या सगळ्यांच्या मनात ही विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने जिंकावा ही जी भावना मी आता पाहतो आणि तिथं जिंकावा म्हणलं तरी तुमचे चेहरे असे एकदम प्रफुल्लित. मी प्रभू वैद्यनाथाच्या चरणी प्रार्थना करतो की तुमच्या जे मनात येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत प्रभू वैद्यनाथ आपली इच्छा पूर्ण करू. जयसिंगपूरला शिट्ट्या मारायची पण वेगळी स्टाईल. अनेक सभेत शिट्ट्या पाहिल्या. पण आता काय शिट्ट्या मारू नका.
नाही तर एखाद्या चांगल्या टीव्हीवरच्या जाहिरातीमध्ये अचानक टीव्हीवरच्या मालिकेमध्ये जसं अचानक जाहिराती आल्यानंतर जो त्रास आपल्याला होतो तोच नेमका आता होईल. काळजी म्हणून मी आपल्याला सांगतो. हे हल्ला बोलचं आंदोलन 1 डिसेंबरला विदर्भाच्या मातीतून यवतमाळहून चालू झालं. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व नेते रस्त्यावर उतरले. सलग 12 दिवस पायी चालत महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसासाठी त्याच्या प्रश्नावर लढण्यासाठी 12 दिवस हल्ला बोलचं आंदोलन विदर्भातून चालू झालं. तुळजा भवानीचा आशीर्वाद घेऊन दुसऱ्या टप्प्यात मराठवाड्यातून हे आंदोलन चालू झालं. तिसरा टप्पा उत्तर महाराष्ट्राचा झाला आणि हा निर्णायक चौथा टप्पा पश्चिम महाराष्ट्रामध्ये होतो. आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ज्या वेळेस सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नावरती लढायला रस्त्यावर उतरली आहे, मी एक गोष्ट पाहतोय की ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या या हल्लाबोल आंदोलनाचा धसका सरकारने घेतला आता सरकारला कळून चुकलंय की 2019ला आपलं काही आजही मला 2014ची लोकसभेची निवडणूक आणि त्यातला प्रचार आठवतो. आजही मी लोकसभेच्या निवडणुकीतल्या प्रचाराच्या मोदींच्या सभा विसरू शकलो नाही. मला माहित नाही आपल्यापेक्षा किती जणाला ह्या सभा आठवत. एक व्यक्ती देशाच्या 125 कोटी जनतेला एक विश्वास देत होता आणि देशाची 125 कोटी जनता त्या एका व्यक्तीवर विश्वास ठेवत होती. भल्या मोठ्या मोदींच्या सभा व्हायच्या, भलं मोठं व्यासपीठ असायचं, लाखोचा जनसमुदाय समोर बसलेला असायचा, मोदी व्यासपीठावर यायचे, हात वर करून लाखोच्या जनसमुदायाला अभिवादन करायचे. आणि माईकवर बोलायला आले की समोर बसलेल्या लाखो लोकांकडे बघून मोदी म्हणायचे अच्छे दिन. समोर बसलेली लाखो लोक म्हणायचे आने वाले है, हम जाने वाले हैं. आता आज या अच्छे दिन च्या बाबती मध्ये कदाचित या जयसिंगपूरच्या चौका चौकात चेष्टा होत असेल. या अच्छे दिन ची घराघरात कोल्हापूर पासून का सुरू करण्यात आली त्याबद्दल माझ्या आधीच्या वक्त्यांनी आपल्या सगळ्यांच्या समोर त्यांचे विचार मांडले. तुम्ही पहा महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये गेल्या 50 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये अनेकांनी महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम केलं. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा, वसंतराव नाईक आणि त्याच्यानंतर ती जबाबदारी आदरणीय पवार साहेबांनी अतिशय समर्थपणे त्या ठिकाणी पेलली, सांभाळली. आज आपल्यामध्ये एकंदरीत जर परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये अस्वस्थता पाहायला मिळते. आज काही वडीलधारी आपल्यात नाहीये. मी सुरुवातीलाच शामराव पाटील यड्रावकरांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, त्यांना अभिवादन करतो. काळाच्या नियतीच्या पुढे तुमचं माझं काही चालत नाही अशी सोन्यासारखी माणसं आपल्याला सोडून जातात, परंतु त्यांचा विचार
हा सतत जोपासायचा असतो, त्या विचारांनी आपल्याला पुढे जायचं असतं आणि ते काम राजेंद्र पाटील यड्रावकर आणि आपण सगळेजण करताय, त्या गोष्टीचं समाधान माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना. पण आज लोक समाधानी आहेत का? आज केंद्रातलं राज्यातलं सरकार काय करत? नरेंद्र मोदी साहेबांनी देशाची सूत्र घ्यायच्या आधी काय सांगितलं? मला इथं बसणाऱ्या एकाने उठून सांगाव की अजित पवार हे त्यांनी सांगितलं आणि ते त्यांनी खरं करून दाखवलं, एक देखील गोष्ट खरी झालेली नाही. प्रत्येक वेळेस लोकांची फसवणूक झाली. जे केंद्रात घडलं तेच राज्यात घडतंय. भ्रष्टाचार बोकाळला. कालच्या अधिवेशनामध्ये वेगवेगळ्या मंत्र्यांचे भ्रष्टाचाराची प्रकरणं काढली. सरळ मुख्यमंत्री क्लीन चीट देतात. ताजं प्रकरण संभाजीराव निलंगेकरांचं, बंधू भगिनींनो 78 कोटी रुपये त्यांच्या उद्योग समूहावर कर्ज. हे सरकार संविधान बदलण्याची भाषा करत. आपण शाहू फुले आंबेडकरांचा विचार पुढे घेऊन चाललोय आणि भारतामध्ये असणारे हेगडे मंत्रिमंडळातले हे मंत्री सरळ सांगतात की आपण संविधान बदलतो. बाबासाहेब आंबेडकरांनी ते संविधान त्याकरता दिलं, बदलण्याकरता. अहो तुमचा माझा भारत आणि महाराष्ट्र एक संघ ठेवण्याचं काम ज्या कायद्याने केलं, ज्या घटनेने केलं, त्याबद्दल बदल करण्याच्या बद्दलचा सुतोवाच हे करतातच कसे? एवढी मजल यांची गेली कशी? एवढी मस्ती त्यांना आधी कशी? त्याचाही विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे. बाबांनो हे अन्नबोल आंदोलन फक्त आजच्या सभेपुरतं मर्यादित नाही. माझी शिरोळकरांना, आपल्याकरांना विनंती आहे, कोल्हापूरकरांना विनंती आहे की कोल्हापूरमध्ये पाठिंबाच्या काळामध्ये 2 खासदार 6 आमदार निवडून दिले जात होते. पवार साहेबांच्या विचाराशी इथली जनता फार पक्की आहे, परंतु त्यांना योग्य पद्धतीनं बरोबर घेऊन जाण्याची खरी तयारी आपण ठेवली पाहिजे. तसं दुर्दैवानी घडत नाही. माझी तुम्हाला विनंती आहे, मी मगाशी बघितलंय अतिशय उत्साह तरुणांच्या मध्ये पाहायला मिळाला. प्रचंड मोठी मोटरसायकलची रॅली तुम्ही काढली, प्रचंड त्याच्यामध्ये वाहन होती, परंतु तो उत्साह आजच्या पुरता मर्यादित नसला पाहिजे. मागच्या वेळेस आपण सुरुवातीला 5 राऊंडला पुढे होतो, नंतर आपण मागे पडलो. त्याचं कारण आपण शोधलं पाहिजे, त्याच्या खोलत आपण गेलं पाहिजे. आणि उद्याच्या येणाऱ्या लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं फक्त आणि फक्त घड्याळात चाललं पाहिजे याबद्दलचं काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. हा उत्सव तोपर्यंत टिकला पाहिजे, त्याच्यामध्ये उद्या कमतरता होता कामा नये. दर उद्याच्याला तुमच्या माझ्या आमदारांची संख्या वाढणार आहे, दर आपल्या विचारांचं सरकार येणार आहे. आज काय अवस्था? मगाशी राजेंद्र येड्रावकरांनी सांगितलं की त्याच्यामध्ये वेगवेगळी लोक पिकं घेतात. तुमच्या माझ्या शिरोळ हातकणंगले आणि माझ्या कोल्हापूरच्या वेळेमध्ये शेजारच्या सांगली जिल्ह्यामध्ये सगळ्यात महत्वाचं पीक ऊसाचं. काय ऊस उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था? सुरुवातीच्या काळामध्ये कारखाने सुरू करत असताना 33-34 रुपये क्विंटलनी किलोनी जाणारी साखर ही आता 28 रुपये किलोनी चालली. परदेशामध्ये साखर पाठवली पाहिजे आम्ही सांगून दमलो. साहेब पंतप्रधानांना भेटतात, साहेब दिल्लीच्या लोकांना भेटतात, कारण साहेबांचं बहुमत नसल्यामुळं तिथं साहेबांच्या हातामध्ये भेटण्याशिवाय दुसरं काही पर्याय नाहीये. पूर्वी अशा प्रकारचा प्रसंग आला आणि राजेंद्रांनी नुसतं साहेबांना फोन केला की साहेब हे घडतंय, साहेब ताबडतोब तिथे एक्सपोर्ट इम्पोर्टच्या संदर्भातलं धोरण बांधायचे. साहेब त्याच्यामध्ये तुम्हाला 2 पैसे जास्त मिळण्याच्या करता अनुदान द्यायचे. हे मला तुम्हाला या हल्लाबोल आंदोलनाच्या निमित्तानं सांगायचं. किती उदाहरण देऊ या सरकारच्या निमित्तानं. आज हे सरकार गाव समाजामध्ये जातीय दंगली उसळत. त्या काळ देशामध्ये 9 लाख निष्पाप लोकांना स्वतःचा जीव द्यावा लागला. राजस्थानमध्ये 1 जण गेला, तुमच्या उत्तर प्रदेशमध्ये 2 जण जगावले, 6 लोक मध्य प्रदेशमध्ये जगावले. अहो आता मी सुनील तटकरे हसन मुश्रीफ साहेब येत असताना 7 च्या बातम्या तिथे संजय गोडावचे इन्स्टिट्यूट आहे तिथे लागल्या. तिथं परभणीचा आज तुमच्या माझ्या महाराष्ट्रातल्या परभणीचा एक जवान आज तिथे शहीद झाला.
पाकिस्तानने तिथे गोळीबार केला. और हेच नरेंद्र मोदी साहेब सांगत होते ज्यावेळेस डॉक्टर मनमोहन सिंगजी पंतप्रधान होते तेव्हा, अरे एक जर भारताचा जवान शहीद झाला तर त्याच्या बदल्यात पाच पाकिस्तानचे त्या ठिकाणी सैनिक मारले जातील. 56 इंच छाती कुठे गेली? 56 इंच छाती कुठे गेली? चीन काय करताय? पाकिस्तान सारखं काय करताय? निष्पाप लोक का मरतायत? तुमच्या माझ्या कोल्हापूर सातारा सांगली पुणे या परिसरातले जवान का शहीद होत आहे? त्यांच्या पत्नी विधवा का होत आहे? याला जबाबदार को? त्या पाकिस्तानला जशास तसं उत्तर द्यायला नको. आमचे पंतप्रधान वेळ ठरवली नसताना विमानात येताना त्यांना कळलं की आज पाकिस्तानच्या पंतप्रधानाचा वाढदिवस आहे, विमान तिकडे घ्यायला लावलं, उतरवलं आणि त्याला जाऊन मिठी मारली. काय पद्धत! अरे आमचे जवान शहीद होत आहेत, आमची लोक तिथं काश्मीरला मरतायत आणि तुम्ही त्या पंतप्रधानाला जाऊन मिठ्या मारता? ही कुठली संस्कृती? हे कुठलं भाजपचं धोरण? हा कुठला कारभार? असं कधी पूर्वी घडलंय? म्हणून हे आपला बोला बरोबर. आज जयशिंगपूरच्या बाजारपेठेमध्ये जावा, नोटाबंदीच्या आधी बाजारपेठेमध्ये काय परिस्थिती होती आणि आता नोटाबंदी झाल्यानंतर बाजारपेठ कशा पद्धतीने चालली. अक्षरशः लोकांच्याकडे पैसा, शेतीचा पैसा माझ्या शेतकऱ्यांना मिळत नाही, आधारभूत किंमत त्यांना मिळत नाही, त्यांच्या मालाला भाव मिळत नाही, त्याच्यामुळे त्यांच्याकडे पैसा नाही, त्यांच्याकडे पैसा नाही म्हणून शेतमजुराकडे पैसा नाही, दोघांकडे पैसा नाही म्हणून बाजारामध्ये पैसा नाही, मार्केटमध्ये उठाव नाही, सगळं दुष्ट चक्रामध्ये अडकलेलं आहे. आणि नको ती माणसं हजारो कोटी रुपये तुमच्या माझ्या बँकातले वाढून परदेशात गुंतवतात. काय सरकार नुसतं बसतंय? सरकार काय झोपेचं सोंग घेत का? नाही त्यांना पकडत. तुम्ही सांगत होता ना आम्ही असे कायदे करू की परदेशामध्ये एखादा गुन्हेगार गेलेला असेल तर त्याला हुसक्या बांधून इथं आणू. मग का नाही हुसक्या बांधून आणू? असंच मागे भाजप शिवसेनेच्या युतीच्या काळात सरकार आलेलं होतं, 95 इलेक्शन मध्ये असंच सांगितलं जायचं, दाऊद ना हुसक्या बांधून आणू. तसेच दाऊदचा रुमाल पण सापडला नाही तसेच हुसक्या बांधून. तेव्हा असं लोकांना निवडून येण्याच्या करता असं खोट बोलतात पण रेटून बोलतात, ऐकायच करत नाही. पुढे काय होणार आहे? पुढचं पुढं मत मिळाली म्हणजे बाद झाला. या पद्धतीचा भाजप शिवसेनेचा कारभार. शिवसेना देखील तेवढीच जबाबदार आहे. शिवसेना हे कधी कधी सांगते की बाबा आमचा याला विरोध आहे, विरोध आहे तर सरकारमध्ये का राहणार, विरोध आहे तर कॅबिनेटमध्ये निर्णय कसे एकत्र घेतात, विरोध आहे तर भाजपचं सरकार का पाडत नाही. यांचं दोन